काँग्रेसचे आमदार विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत. मागच्या अधिवेशनाप्रमाणे सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला यावेळी मात्र विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. पहिल्यांदाच निवडून आलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया. मतदारांचा विश्वास, सन्माननीय राणे साहेबांचा आशीर्वाद, त्यामुळे आज पहिलं पाऊल विधानसभेमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून टाकलेलं आहे. जनतेच्या प्रचंड अपेक्षा खांद्यावर आहे, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची जिद्द आहे, म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी डोक्यामध्ये असल्यामुळे जेवढे पण वर्ष जी पण क्षण विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये घालवीन, हे महाराष्ट्राच्या विकासासाठी घालवीन अशी शपथ घेऊनच मी आज माझं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.